कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय कुर्हा येथे महिला दिन साजरा. परमपूज्य माधव सदाशिव गोळवळकर गुरुजी सार्वजनिक संस्था द्वारा संचलित कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात दिनांक 8 मार्च 2023 रोजी राष्ट्रीय सेवा योजना विभागाद्वारे जागतिक महिला दिनाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या संचालिका सौ गौरीताई राजेंद्रजी फडके आणि कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून अर्चनाताई इंगळे, डॉक्टर श्रद्धा पाटील, डॉक्टर शीला तुषार बाठे, सौ अर्चना प्रमोदजी शिवलकर मॅडम, सौ अनघा भालचंद्रजी कुलकर्णी मॅडम आणि उज्ज्वला कोळी मॅडम उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्ष व प्रमुख अतिथी यांनी कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलन करून पूजन केलं. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक भाग्यश्री ढगे यांनी केले. त्यांनी प्रास्ताविकेतून कार्यक्रमाचा हेतू, उद्देश आणि कार्यक्रमाची रूपरेषा मांडली. त्याचबरोबर प्रसिद्ध अभिनेत्री व लेखिका श्वेता संजयराव भटकर यांनी या कार्यक्रमास ऑनलाईन शुभेच्छा संदेश दिला. नंतर TYBA च्या विद्यार्थिनींनी पूनम चव्हाण आणि आरती येणारे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास लाभलेल्या प्रमुख पाहुण्या कृषी सेविका अर्चनाताई इंगळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले व आपल्या मनोगतातून आजची महिला कशी असायला हवी, स्त्रीचे महत्व आणि पौष्टिक तृणधान्ये व त्यांचे महत्व पटवून दिले. आणि डॉक्टर श्रद्धा पाटील यांनी स्त्रीजन्म व लैंगिक समानता, स्त्री भ्रूण हत्या याविषयी योग्य असे मार्गदर्शन केले. आणि कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ गौरीताई राजेंद्र फडके यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून महिला दिनाचे महत्व पटवून नारी शक्तीची महती अगदी साध्या आणि सोप्या शब्दात आपल्या समोर मांडली. आपली शक्ती उत्तमपणे वापरून कार्य कसे घडवून आणायचे हे त्यांनी पटवून दिले. याचबरोबर कार्यक्रमामध्ये विविध खेळांचे आयोजन करण्यात आले. उपस्थित विद्यार्थिनींनी खेळाचा पुरेपूर आनंद घेतला. बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानाचे राष्ट्रीय संयोजक माननीय श्री डॉक्टर राजेंद्रजी फडके सर आणि संस्थेचे सचिव माननीय श्री भालचंद्रजी कुलकर्णी सर आणि प्राचार्य सचिन जोशी सर यांनी सर्वांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी डॉक्टर राजेंद्रजी फडके यांनी सुकन्या समृद्धी योजना व बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानातर्फे चालणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना महिला कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक शीतल म्हस्के यांनी केलं, तर आभार प्रदर्शन प्राध्यापक गीता वाघ यांनी केलं. कार्यक्रमाची सांगता ही पसायदानाने करण्यात आली.